पंकज पंकज ढाकोळ आणि दीपेश मुळे द लेजेंड क्रिकेटर पंकज ढाकोळ आणि जितेश दीपेश गुलमर्गत गोलंदाज षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये घेऊन कोराई ट्रॅकर्स या संघाच्या विरोधामध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये जो रंगणार आहे विजय दुर्ग लिजंड्स चला जास्त वेळ घेऊ नका पहिला चेंडू नो बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मिड ऑनला चेंडू खेळला आहे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आणि नो बॉल दोन धावाल्यात आणि फ्री हिट ऑन गोलंदाज पुन्हा एकदा तयार हो या दरम्यान आपण पाहतोय अक्रॉस द बॅट चेंडू खेळून काढलाय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढला जाईल दाफलगावरती धावा येतील त्या तीन धावा ऑन स्ट्राईक तगडा ताकदवान पंकज ठाकोळ अर्थात हो या दरम्यान डीप कव्हरला चेंडू उडवलाय पाहता पाहता एक सिंगल पंकेश ढाकोळ दोन धावा जेल हवेत आणि जेल झालाय फलंदाज पार धक्का क्रमांक पहिला गोलंदाज तयार हो या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल डीप मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर यावेळेस आलाय चौकार चार धावा वरती चौकार लगावतोय मॅच सुरू होणं अगोदर आपण पाहिलं संघाला थोडस गोळा केलं टीम मिटिंग केली कुमार यांनी आणि संघाला हो या दरम्यान आपण पाहतोय ओव्हरपीचा चेंडू त्याला समोरच्या बाजूला खेळून काढलाय मिड ऑफला चेंडू अडवलाय सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल ताफलक पोहोचेल ते अकरा धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिलं संपलंय एक गडी बाद अकरा धावा
गोलंदाज माहितीवरती गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन मयूर तो ऑन स्ट्राइक संघाचा संघनायक कुमार तयार. पहिला चेंडू आपण पाहतोय हळूवारपणे खेळून काढलाय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचतोय क्षेत्ररक्षक सिंगल. त्यावेळेस येते सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. गोलंदाज मार्गात गोलंदाज तयार तर पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक पंकेश ढाकळ. ओ पंकेचं आक्रमण एक टप्पा खात चेंडू अडवलाय. सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढणार आहे. हो या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळला जाईल एक सिंगल दावेसाठी. दोन गडी बाद वाईट चेंडू अभांतर धाव. ओ या दरम्यान समोरच्या बाजूला आक्रमण. ओहो वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11-11 धावल्यात 22 वरती स्कोर कार्ड. कुमार पुन्हा एकदा संघाचा संघनायक ऑन स्ट्राइक तयार तो गोलंदाज गोलंदाज षटक क्रमांक तिसरं घेऊन पहिला चेंडू हळूवारपणे स्टीअर केलाय समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय एक काढले दुसरीचा प्रयत्न बीट केलाय क्षेत्ररक्षकाला. पाहता पाहता दोन धावा उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा चपळून पूर्ण. दोन धावांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. ते पोहोचेल 24 या आकड्यावरती. राज जो गोलमार्ग करती हळूवारपणे चेंडूला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढेल 25 धावा. कुमार प्रत्येक चेंडूवरती धावा काढण्याची कला कुमारच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत जो जेवढा चेंडू खेळलाय ना प्रत्येक चेंडूवरती त्याने धाव काढली आहे. एकही चेंडू तो डॉट खेळला नाही. संघाचा संघनायक तो संघाचा संघनायक काय यावेळी चेंडू डॉट गेलाय. आताचा डॉट बॉल संघाचा संघनायक काय तुमचं कर्तृत्व तसं असेल तुमचं कर्तृत्व तसं असेल तर संघाचं नेतृत्व तुमच्याकडे दिलं जातं. इथं कर्तृत्व स्वतःच सिद्ध करतोय. मी कालच्या सत्रामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की तुम्ही क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा आयुष्याचं मैदान असू द्या नेहमी तुम्ही स्वतःला सिद्ध करा. हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. गुलमार्ग गोलंदाज तयार ना कुणाशी स्पर्धा असावी ना
कुणाशी स्पर्धा असावी ना कुणे पण ना कुणापुढे जाण्याची आकांक्षा असावी की ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणापुढे जाण्याची आकांक्षा असावी मैदानामध्ये मैदानामध्ये फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी ती जिद्द तुमच्यामध्ये हवी आहे स्वतःला सिद्ध करतोय कुमार कुमारच्या जोडीला नवीन फलंदाज जो दाखल झालाय स्लोवर वन आणि त्याचा घेतलाय खरपूस समाचार चेंडू हवेत जेल होईल फलंदाज बाद धक्का क्रमांक तिसरा बॅक टू द पवेलियन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल तदंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल बॅटिंग करत असताना संघाच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालाय 26 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत सूरज हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज हरपुडे चंदू जो गोलंद मार्ग वरती आलाय षडक क्रमांक 14 घेऊन ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा संघाचा संघनायक कुमार तयार अजूनही तुमच्याकडे 12 चेंडू आहेत 12 चेंडू वरती किती धावा येणार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचंय 18 चेंडू वरती 26 झाल्यात गोलंदाज तयार पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट पहिला चेंडू निर्धाव नवीन फलंदाज सूरज हरपुडे मैदानाच्या आत दाखल झालाय अखुट टप्पा त्याला टॅप करून चेंडू खेळलाय एक तर मैदानाच्या आतमध्ये काढलीये दुसरीला नकार जकळवलाय सूरज तयार खूप टप्पा त्याला समोरच्या बाजूला उडवलाय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये काढलीय दुसरीला पुन्हा एकदा नकार कळवलाय सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचेल 28 या आकड्यावरती षडक क्रमांक 14 प्रगती पथावरती असताना 28 धावा स्कोर कार्ड वरती जे आहेत पुढे सरसाम चेंडू खेळलाय कुमारच्या बॅटमधन चेंडू तर खेळलाय क्षेत्ररक्षण तितकंच बहारदार कौतुक करावं लागेल या समोरच्या क्षेत्ररक्षकांचं जितके चेंडू आलेत बहारदारित्या अडवलेत पुन्हा एकदा गोलंदाज तयार फुल टॉस धावाची संधी तदनंतर पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुन्हा एकदा वाढेल 30 धावा षटक जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले 5 चेंडू वरती 4 चेंडू वरती सिंगल आल्यात आणि पहिला चेंडू डॉट गेला गोलंदाज मार्केट गोलंदाज पुन्हा एकदा तयार वाईट चेंडू अवांतर धाव फिरकी गोलंदाजी आपण पाहतोय एकाच ऍक्शन मधन एकाच टप्प्यावरनं दोन्ही बाजूला वळण घेणारे चेंडू टाकतोय गोलंदाज पुन्हा एकदा तशीच गोलंदाजी आहे ओ या दरम्यान पुन्हा एकदा फिरकी कुमार यांना बीट करणारा चेंडू बॅटला बाय बाय करत विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये षटक क्रमांक संपला जाईल 14 चार षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा 31 धावा शेवटचे 6 चेंडू पंच ड्रिंक नको ठीक आहे तीन षटक संपल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक ठेवला होता आता चार षटक झाल्यात त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक आता एका ओव्हर नंतरच तुम्हाला घ्यावा लागेल त्यामुळे एका इनिंग नंतरच आता तुम्हाला पाणी मिळेल गोलंदाज आपण पाहतोय सूरज सूरज टू सूरज इकडे सूरज हरपुडे बॅटिंग करतोय दुसरा सूरज ढोंडगे जो गोलंदाजी करतोय पहिला चेंडू शेवटचे 6 चेंडू घेऊन सूरज टू सूरज पहिला चेंडू समोरच्या बाजूला उडवला गॅप मध्ये चेंडू फरार
सीमारेषेच्या पार चौकार। सूरज आरपुडेच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये चौकार येणार आहे। चौकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल आणि धावफलक पोहोचेल ते 35 या आकड्यावरती। विजय दुर्ग या संघाच्या वृत्तामध्ये कोराई गोलंदाज तयार। ओहो हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्पा हळूवारपणे चेंडू खेळून काढलाय। क्षेत्ररक्षण त्यामुळे स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवेल। विजय दुर्ग लिजंड्स विरोधामध्ये कोराई ट्रॅकर्स आहे। बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय कोराई ट्रॅकर्स जो कामगिरी करताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार। हो या दरम्यान बॅट वरती साहजेचा संपर्क येऊ शकला नाहीये। यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार। या सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल 37 या आकड्यावरती। हो या दरम्यान सूरज आक्रमण चढवतोय आणि त्यावरती जेल टिपलाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। सूरज हरपुढे पाठ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जे पाहायला मिळतील धीरज। सूरज हरपुढे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झाला। एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलता हा सुद्धा आपण पाहतोय शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना आक्रमण चढवण्याची गरज होती। शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि दोन चेंडू वरती पाहूया किती धावा येणार आहेत। हो या दरम्यान सूरज नंतर आपण पाहतोय कुमार स्ट्राइक वरती आला आणि सूरज वरती चढवलेला हल्ला संगणकाच्या बॅटमन एक टोले जंग प्रहार षटकार 6 धावा 43 धावा स्कोर कार्ड वरती। नॉट आउट राहून पारी खेळतोय सूरज च्या विरोधामध्ये कुमार। मी आधीच म्हटलं होतं तुमचं कर्तृत्व तसं असेल तर संघाचं नेतृत्व तुमच्याकडे दिलं जात। कोराई ट्रॅकर संघाचं नेतृत्व करतोय कुमार आणि या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय। क्षेत्ररक्षक लाजवाब जबरदस्त कामगिरी करतोय। दोन धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या पळपूर्ण असतील आणि पहिला डाव या दरम्यान संपलाय। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर कोराई ट्रॅकर संघानं बढवल्या त्या 45 धावा। सिंधुदुर्ग लिजंड संघाला 46 धावांची गरज। चला जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे कोराई ट्रॅकर्स क्षेत्ररक्षक लावून घ्या। 46 रनांची आवश्यकता सिंधुदुर्ग लिजंड संघाला।
सामन्याला सुरुवात तीच चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज। षटक क्रमांक पहिले घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक कुमार राजमाची स्ट्राइकर्स स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत। चला जास्त वेळ घेताय कुमार सर सामन्याला सुरुवात करा। 30 चेंडूवरती 46 धावा। पहिला चेंडू स्लोवर वन आणि पहिल्या चेंडू वरती झेल टिपण्याची गरज होती। पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल। चौकार 4 धावा। सूरज आणि संपत सूरज यांच्या बॅटमधनं चौकार आपण पाहतोय। 4 धावांनं संघाचं खातं खोललं जातंय। आक्रमकता पहिल्या चेंडूवरती जणू काय डगआउट म्हणून तो सेट होऊन आलाय की काय। दुसरा चेंडू हळूवारपणे चेंडूला स्टेअर केलाय। दिशा देण्याचं काम त्यांनी केलंय। एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे। सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या आकड्यावरती। 46 पाठलाग आहे 5 धावा स्कोर कार्ड वरती। गोलंदाज तयार अखू टप्पा त्याला पुल फटका फेकी खराब। आत्ताच्या धावात 2 धावांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढणार आहे। दाफलक जे पोहोचेल 7 या आकड्यावरती। 7 धावा आहेत। समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न सूरज यांच्या बॅटमधनं चेंडू पडला जाईल डॉट। ओ 11 बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न सूरज हारपुडेची लाजवाब यष्टीची विकेट फलंदाज बाद। सूरज टू सूरज सूरज बाद झाला आणि सूरजच्या जागेवरती चेंडू फलंदाजी करण्यासाठी मयूर हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। 46 पाठलाग करायचा आहे। दुपारच्या सत्रामधला चालू असलेला सामना आपण पाहतोय। विजय दुर्ग लिजंड्सच्या विरोधामध्ये कोराईट टस्कर्स अर्थात ट्रॅकर्स या दोन संघांची मॅच आहे। मॅच खूप महत्वपूर्ण आहे। अखू टप्पा त्याला फुल पॉवरफुल चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर। शिवछत्रपतींचा छवा मिळतील 4 धावा चौकार। थांबा बॉल षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा। मागचा इनिंग चालू असताना मागचा डाव चालू असताना असंच होत। पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 11 चालत्या।
11 धावा आहेत. चाळीसचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा घेऊन ओमकार गायकवाड जे तुम्हाला कामगिरी करताना पाहायला मिळतील. ओमकार गायकवाड षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेत. पहिला चेंडू आपण पाहतोय समोर समोर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत्म थोडस खराब. वन रन शॉट, एकच जी धाव आता मिळेल. एका धावेनं मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही आपण पाहतोय तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 34 धावांची गरज. हळूवारपणे चेंडू खेळून काढलाय. डीप पॉइंटला चेंडू खेळला, एक काढले दुसरीचा प्रयत्न. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण. दोन धावांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढला जाईल. ताफलक पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 धावा स्कोर कार्ड वरती ज्या आहेत. हो या दरम्यान चेंडू उडवलाय. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. संपत सुतार ज्या बॅटिंग करताना आपण पाहतोय त्यांच्या जोडीला मयूर. हो मयूरच्या बॅटमधून हा चेंडू आपण पाहतोय समोर समोर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पंकेश चेंडूवरती पोहोचतोय. फेकी जो करतोय. सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येते. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. पंकजच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे ओमकार यांचं. 46 पाठलाग. ओ फुलटा चेंडू बॅटवरती घेतला. अक्रॉस द बॅट कुमार तिथे उपस्थित आहे. चेंडू वरती पोहोचतोय. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येते. सिंगल न स्कोर कार्ड वाढेल. षटक क्रमांक संपलं जाईल दुसरं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा आहेत त्या 18 धावा. समीकरण 46 पाठलाग. 18 वरती स्कोर कार्ड. अजून सामना जिंकण्यासाठी तुम्हाला बढवायच्या त्या अठरा चेंडू अठरावीस धावा. पोल्टी या पोल्टी मध्ये येणारे चार संघ, त्या चार संघांची टक्कर आहे. पहिला सामना झाला राजमाचे टायगर्स विरोधात पुरंदर लायन्स. दुसरा सामना विजयदुर्ग लिजंड्स या संघाच्या विरोधात कोराई ट्रॅकर्स या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. षटक क्रमांक तिसरं दीपेश तेज तर्रार. 18 चेंडू वरती 28 धावा रोखायच्या. ऑन स्ट्राइक मयूर. पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द बॅट खेळून काढलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका सिंगल ना आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट झालीय. मयूर कडून स्ट्राइक मिळाली ती संपत यांना.
17 चेंडू वाइट ओ या दरम्यान चेंडू हवे आणि चेल चालाय फलंदाज बाद ब्रजवलच्या माध्यमातून झेल टिपलाय फलंदाज बाद गोलंदाज तयार पुन्हा एकदा नो बॉल नो बॉल वरती सिंगल म्हणजे आताच्या दोन धावा फ्री टॉन दोन धावांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल 22 ज्या स्कोर कार्ड वरती येतील 22 गोलंदाज तयार फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू वरती कुमार झेल टिपू शकला असता आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल चौकाराच्या मदतीनं 26 स्कोर कार्ड वरती 20 गरज फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॅट वरती घेतलाय गॅप मध्ये चेंडू खेळलाय काऊ कॉर्नरला दोन क्षेत्ररक्षक आहेत फेकी थोडीशी कमकुवत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन धावा चापळून पूर्ण दोन धावांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल दाफलक पोहोचणार आहे ते 28 वरती 18 धावांची गरज गोलंदाज मार्गावरती गोलंदाज तयार ओ या दरम्यान आक्रमण चढवलंय पंकेश ढाकोळ चेंडू केवरन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 12 एक बॉल एक अजून एक बॉल 13 12 13 12 धावांची गरज हा चेंडू अत्यंत निर्णायक आहे ओ या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा आक्रमण चढवलाय क्षेत्ररक्षक झेल टिपेल फलंदाज बाद 12 धावांची गरज ड्रिंक्स ब्रेक
संघाचा संघनायक संघ अडचणीत असताना गुलमर्ग कधी आलाय कुमार पहिला चेंडू आपण पाहतोय थाबाची संधी सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते 11 चेंडू 11 धावांची गरज उलटा चेंडू बैट वरती घेतलाय गॅप मध्ये चेंडू खेळलाय एक मैदानाच्या आत मध्ये काढली दुसरीचा प्रयत्न दोन धावा ज्या पळून पूर्ण शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज 10 चेंडू 9 ओ या दरम्यान वाह गगनाला गवस्ती घालणारा दीप काव कॉर्नरच्या डोक्यावरनं लोणावळा प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार 3 धावांची गरज सिंगल मैदानाच्या आत मध्ये येईल 2 धावांची गरज एक सिंगल काढले दुसरीचा प्रयत्न विजय धाव या दरम्यान येते सामना जिंकलाय विजय दुर्ग लीजेंड संघ विजय टॉस अडिया विजय दुर्ग लीजेंड संघाच्या विरोधात पहिल्या सामन्यामध्ये जिंकलेला संघ राजमाचे